आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात पट्टणकडोलीचे आई मुलगा जखमी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील मत्ती उडे फाट्यावर मोटरसायकल व ट्रक यांच्या आत झालेल्या अपघातात हातकलंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील आई व मुलगा जखमी झाल्या आहेत ही घटना दुपारी सुमारास घडली उषाराणी शिवाजी खोचके वय वेचाळीस आणि महेश शिवाजी खोचके वय राहणार हातकलंगले असं जखमी झालेल्या आई मुलाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की महेश व उषाराणी हे स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नऊ ई एक्स एक्क्याण्णव झिरो सहा वरून निपाणीहून कोल्हापूरकडे जात होते याच वेळी ट्रक क्रमांक के एकोणतीस सी त्रेपन्न बारा हा देखील निपाणीकडून कोल्हापूरकडे जात होता मतिवडे फाट्यावर ट्रकचा अचानक वेग कमी झाल्याने मागून येणारी मोटरसायकल ट्रकच्या मागील बाजूवर आदळली यामध्ये आई व मुलगा गंभीर जखमी झाला त्यांना एकशे आठ रुग्णवाहिका येथून को कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस आय एस कलाप गौंडर पोलीस एन एस संगरेश संगरेकर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली महानकरेन्यूजसाठी कोगनूड येऊन अनिल पाटील